गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेचा विश्वासघात करून जनतेच्या पैशाची लुटमार केली म्हणून दोन्ही तालुक्यातील पोलीस ठाण्यात आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी गंगापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गंगापूर विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे भाजपाचे आमदार आहेत, परंतु दोन्ही तालुक्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघाला आमदार आहेत की नाही हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. फक्त मोठी आश्वासने देऊन आणि निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून तालुक्याचे वाटोळे आमदार बंब यांनी केले. सत्तेच्या जोरावर मोठी कामे मंजूर करून उद्घाटन केली आणि ठेकेदारांकडून गब्बर कमिशन घेऊन आज ती कामे अर्धवट अवस्थेत बंद असल्याची टीका देखील बनकर यांनी केली. तालुक्यात विकास कामे केली असा दावा करणाऱ्या आमदार बंब यांनी केलेल्या ठोस कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि प्रत्येक गावातील पारावर जाऊन छाती ठोकपणे विकास कामे केली हे सांगावे, त्यास योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे दिलीप बनकर यांनी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, काकासाहेब चापे, मनोज पुंडेकर आदींची उपस्थिती होती. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर. जी पूर्वतयारी म्हणून आज येथे गंगापूर येथे मनसेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय त्यांची तयारी आहे याबाबत. तुमचं स्वागत आहे तुमच्या काय सांगू शकतो आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात माननीय रावसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला, उमेदवारी दिली, तर निश्चितच मनसे या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल. त्या दृष्टीनं आमची संघटनात्मक तयारी झालेली आहे. आम्ही निवडणूक स्थाया आपली काय भूमिका राहणार या तालुक्यात निवडणुकीच्या संदर्भात मनसेची भूमिका. गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आहेत प्रशांत बंब यांनी ह्या तालुक्याला विकासापासून जे वंचित ठेवलं, फक्त उद्घाटना केले, मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, काम करण्याचा आवाहनला, परंतु प्रत्यक्षात मात्र विकास कामापासून हा तालुका वंचित राहिला. तालुका वंचित राहून या तालुक्याची बदनामी महाराष्ट्रभर करण्याचं काम प्रशांत बंब यांनी केलं. तालुक्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही आमदार प्रशांत बंब विरोधात पोलिसात तक्रार करणार. नुसती तक्रारच करणार नाही, तर त्यांनी केलेले निकृष्ट प्रतीचे कामं, लोकांच्या हातच्या असलेल्या गैरसोयी याचं जाहीर प्रदर्शन आम्ही सर्कलच्या ठिकाणी डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आणि लोकांना विचारणार हाच का प्रशांत बंबचा.